ಇನ್ನು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಮೇಲೂ ಕೂಡ ಹಾಡನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಅವರೇ ಸ್ವತಃ ಹಾಡಿದ್ದಾರೆ ಕೂಡ. ಮಸ್ತಕ್ ನಹಿ ಝುಕೇಗಾ ಅನ್ನುವ ಗೀತೆ ಇದೀಗ ನಿಮ್ಮುಂದೆ. ಜನ್ಮ ಅಮೆರಿಕಾ ಉಸ್ಕಿ ಪೀಠ ಥಪಥಪಾತಾ ರಹಾ ಹೈ ಸಚಿವ ದೇಶ ಕಾ ಬಂಟ್ವಾರಾ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವಾದಿಯೋ ಕಿ ಚಾಲ್ ಥಿ ಶೀತ ಯುದ್ಧ ಕಾ ಸಹಾರಾ ಲೇಕರ್ ಔರ್ ಯೇ ಸೋಚ್ ಕರ್ಕೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ साम्यवाद के विरुद्ध एक मोर्चा बनेगा. अमेरिका ने उसे शस्त्र दिए, समझौता किया. जब पहला अमेरिका का और पाकिस्तान का समझौता हुआ था तो देश में व्यापक रोष पैदा हुआ था. वो राष्ट्रीय संकल्प को प्रकट करती कविता है, एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते, जो पाकिस्तान से कहा गया है. एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा. अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, शिवश्रेद शोणित से सिंचित यह स्वतंत्रता, त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता, दुखी मनुजता के हित अर्पित यह स्वतंत्रता. इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिंगारी का खेल बुरा होता है. इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिंगारी का खेल बुरा होता है. औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने ही घर में सदा खड़ा हो, अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने पैरों आप कुल्हाड़ी नहीं चलाओ. ओ नादान पड़ोसी अपनी आंखें खोलो, आजादी अनमोल न इसका मोल लगाओ. पर तुम क्या जानो आजादी क्या होती है, पर तुम क्या जानो आजादी क्या होती है. तुम्हें मुफ्त में मिली न कीमत गई चुकाई, अंग्रेजों के बल पर दो टुकड़े पाए हैं. मां को खंडित करते तुमको लाज ना आई, अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे यह मत समझो. अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे यह मत समझो. 10-20 अरब डॉलर लेकर आने वाली बर्बादी से तुम बच लोगे यह मत समझो. धमकी जिहाद के नारों से, हथियारों से कश्मीर कभी हथियार लोगे यह मत समझो. हमलों से, अत्याचारों से, संहारों से भारत का शीत चुका लोगे यह मत समझो. अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे ये मत समझो. 10-20 अरब डॉलर लेकर आने वाली बर्बादी से तुम बच लोगे ये मत समझो. धमकी जिहाद के नारों से, अत्याचारों से, धमकी जिहाद के नारों से, हथियारों से कश्मीर कभी हथियार लोगे ये मत समझो. हमलों से, अत्याचारों से, संहारों से भारत का शीर झुका लोगे ये मत. जब तक गंगा की धार, जब तक गंगा की धार सिंधु में ज्वार, अग्नि में जलन, सूर्य में तपन शेष, स्वातंत्र समर की वेदी पर अर्पित होंगे अगणित जीवन यौवन अशेष. अमरीका क्या संसार भले ही हो विरुद्ध, कश्मीर पर भारत का ध्वज नहीं झुकेगा. एक नहीं दो नहीं, एक नहीं दो नहीं करो बीसों समझौते ಪರ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತ ನಿಶ್ಚಯ ನಹಿ ರುಕೇಗಾ. ತುಂಬಾ ಜನರಿಗೆ ವಾಜಪೇಯಿಯವರ ಈ ಕವನದ ಸಾಲುಗಳ ಅರ್ಥ ನಾವು ಯಾರ ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ತಲೆ ಬಾಕ್ಸೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಸಂಕೇತವಾಗಿ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು. ಎಷ್ಟೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಟಲ್ಜಿ ಅವರ ಕವನದ ಸಾಲಿದು ಅಂತ ಕೋಟ್ ಮಾಡೇ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಹಲವಾರು ಕವನಗಳು ಈಗಂತೂ ತುಂಬ ಅದನ್ನು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರು ಅವರ ಜೀವಿತ ಅಂದರೆ ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವರ ರಾಜಕೀಯದ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿವೃತ್ತಿಗೆ ಮುಂಚೆ ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡಂಥ ನಿಲುವು, ಅವರು ಮಾತಾಡಿದ ವೈಖರಿ, ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಈಗ ನೆನಪು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ನೇರವಾಗಿ ಮುಂಬೈನ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರು ಮಾತಾಡಿದಂಥ ಒಂದು ಭಾಷಣ ಇದೀಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ಪ್ರತಿನಿಧಿ ಬಂಧು ಅವರ ಬೆಹನೋ, ಮಿತ್ರ, मैं बंबई की जनता को
मनपूर्वक धन्यवाद देना चाहता हूं। आज उसने बड़े प्रेम से, आत्मीयता से देश के कोने कोने से आए हुए प्रतिनिधियों का स्वागत किया। भारतीय जनता पार्टी का प्रथम राष्ट्रीय अधिवेशन है। मुझे निर्विरोध इस अधिवेशन का अध्यक्ष बनाया गया है। इसके लिए भी मैं प्रतिनिधियों का आभारी हूं। परमेश्वर से मेरी प्रार्थना है कि मुझे इस जिम्मेदारी को निभाने की शक्ति दे, विवेक दे। भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष पद यह अलंकार की वस्तु नहीं है, यह पद नहीं है, दायित्व है, प्रतिष्ठा नहीं है, परीक्षा है, यह सम्मान नहीं है, चुनौती है। मुझे भरोसा है कि आपके सहयोग से, देश की जनता के समर्थन से मैं जिम्मेदारी को ठीक तरह से निभा सकूंगा। जिन परिस्थितियों में भारतीय जनता पार्टी का निर्माण हुआ उनमें जाना नहीं चाहता। देश की राजनीति को अगर नैतिक मूल्यों पर चलाने का संकल्प किसी ने किया है और जो लोग उस संकल्प को कार्य में परिणत करने की शक्ति रखते हैं वो भारतीय जनता पार्टी के मंच पर इकट्ठा हो गए। जनता पार्टी जयप्रकाश के सपनों को पूरा करने के लिए बनी। जनता पार्टी टूट गई मगर हम जयप्रकाश के सपनों को टूटने नहीं देंगे। जयप्रकाश किसी व्यक्ति का नाम नहीं है, जयप्रकाश कुछ आदर्शों का नाम है, कुछ मूल्यों का नाम है। जयप्रकाश जी का पूरा जीवन, उनकी साधना, उनका संघर्ष कुछ मूल्यों के साथ, उनकी प्रतिबद्धता, ये हमारी विरासत के अंग हैं। हमने जयप्रकाश जी के अधूरे काम को पूरा करने का व्रत लिया। मैंने आपसे निवेदन किया हम राजनीति को कुछ मूल्यों पर आधारित करना चाहते। राजनीति केवल कुर्सी का खेल नहीं रहना चाहिए, लेकिन पिछले कुछ वर्षों से कपास पैदा करने वाले किसान परेशान हैं, मगर कपड़े की कीमत 3 गुना बढ़ी। जूट का दाम तो सरकार ने ऐसा तय किया है कि जो जूट की पैदावार की लागत से भी कम है। सरकार दाम तय करती है मगर खरीदने का इंतजाम नहीं करती। छोटे किसान को जल्दी बेचना पड़ता है, वो घर में रख नहीं सकता, पौने पौने मूल्य पर बेचता है, शोषण का शिकार होता है, इसलिए किसान बिगड़ रहे हैं। केवल महाराष्ट्र में नहीं, कर्नाटक में, आंध्र में, मध्य प्रदेश में, गुजरात में किसान न्याय पाने के लिए लड़ रहे हैं। मैं सरकार को चेतावनी देना चाहता हूं, दमन के तरीके छोड़ दीजिए, डराने की कोशिश मत करिए। किसान डरने वाला नहीं है। हम किसानों के आंदोलन का दलीय राजनीति के लिए उपयोग करना नहीं चाहते, लेकिन हम किसानों की उचित मांग का समर्थन करते हैं। और अगर सरकार दमन करेगी, कानून का दुरुपयोग करेगी,
शांतिपूर्ण आंदोलन को दबाने की कोशिश करेगी तो किसानों के संघर्ष में कूदने में हम संकोच नहीं करेंगे, हम उनके साथ कंधे से कंधा लगाकर खड़े रहेंगे। भारतीय जनता पार्टी मुठभेड़ की राजनीति नहीं चाहती, पॉलिटिक्स ऑफ कन्फ्रंटेशन नहीं चाहती। लेकिन अगर मुठभेड़ हमारे ऊपर थोपी गई तो हम उससे कतराएंगे भी नहीं। ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಅಡ್ವಾನಿ ಅವರು ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಗಮನಿಸಿ ಅವರ ಈ ಸ್ಥಿತಿಗೆ ಅವರು ಮರುಕವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಕಣ್ಣೀರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏಮ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇರುವಂತಹ ಜೂನ್ 11ರಿಂದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇರುವಂತಹ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತಷ್ಟು ಗಂಭೀರತೆ ಕಾಣಿಸಿರೋ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ರಾಜಕೀಯ ಪ್ರಮುಖರು ಬಂದು ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ವಿಚಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಕೂಡ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಸ್ಥಿತಿ ವಿಚಾರಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಬಹಳ ಭಾವುಕರಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಘಟನೆ ಬೆಳವಣಿಗೆಗಳು ನಡೆದಿದೆ. ಅತ್ಯಾಪ್ತ ಗೆಳೆಯ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದ್ದಾರೆ, ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗಂಭೀರ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಒಂದು ಕ್ಷಣ ಅವರು ನಿಂತಲ್ಲಿ ನಿಲ್ಲದೆ ಅವರು ನೇರವಾಗಿ ದೆಹಲಿಯ ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದೌಡಾಯಿಸಿದ್ರು. ತಕ್ಷಣ ಅವರನ್ನ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಹಂಬಲ ಅವರಲ್ಲಿ ಕಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟರು. ಆದರೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರನ್ನ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಕಣ್ಣೀರಿಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವರದಿ ಈಗ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಗೆಳೆತನವನ್ನ ಅತ್ಯಾಪ್ತ ಗೆಳೆಯರು. ಅವರಿಬ್ಬರ ಗೆಳೆತನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇತ್ತು ಅನ್ನುವಂತಹ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀವಿ. ಬಿಜೆಪಿಯನ್ನ ಕಟ್ಟಿ ಬೆಳೆಸಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಅಡ್ವಾಣಿ ಮತ್ತು ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಒಂದು ಪಾತ್ರ ಬಹುಮುಖ್ಯ ಪಾತ್ರವನ್ನ ವಹಿಸಿದ್ರು. ಸೊ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಆ ಒಂದು ಪಕ್ಷವನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬೆಳೆಸಿದ್ರು, ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೇಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ್ರು, ಅದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಅವರ ಅಭಿಮಾನಿ ವಲಯ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ಅವರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಅವರು ನಿರ್ಗಮಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೃಶ್ಯ. ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬಂದಂತಹ ಅಡ್ವಾಣಿ ಅವರು ವಾಜಪೇಯಿ ಅವರನ್ನ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಭಾವುಕರಾಗಿದ್ದಾರೆ. श्रीमती इंदिरा गांधी को बहुमत मिला लोकसभा में, विधानसभा में बहुमत मिला, लेकिन अल्पमत के आधार पर मिला। लेकिन हमारी चुनाव की प्रणाली ऐसी है, वोट कम सीटें ज्यादा, जनता पार्टी को भी उसका फायदा हुआ। लेकिन जनता पार्टी अपनी सीमाएं समझती थी। चुनाव पद्धति के चर्चा के पश्चात अटल जी ने गांधीवादी समाजवाद की चर्चा करते हुए कहा, पूंजीवाद को भी अस्वीकार करता है और मार्क्सवाद को भी अस्वीकार करता है। सचमुच में दोनों जुड़वा भाई है। एक भाई समानता को समाप्त करता है, दूसरा स्वतंत्र। ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇರುವಂತಹ ವಾಜಪೇಯಿ ಅವರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ
ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರ ಒಂದು ಆರೋಗ್ಯದ ಕುರಿತಾಗಿ ವೈದ್ಯರಿಂದ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೂಡ ಅವರು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯದ ಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರವಾದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗಣ್ಯರು ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಂಖ್ಯೆ ದುಪ್ಪಟ್ಟಾಗ್ತಾ ಇದೆ. ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಿ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಕೂಡ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯದ ಕುರಿತಾಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೂನ್ 11 ದಾಖಲಾಗಿರುವಂತಹ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಸ್ಥಿತಿ ನಿನ್ನೆಯಿಂದ ಒಂದು ರೀತಿ ವಿಷಮ ಸ್ಥಿತಿಗೆ ತಲುಪಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎರಡು ಬುಲೆಟಿನ್ಗಳನ್ನು, ಹೆಲ್ತ್ ಬುಲೆಟಿನ್ಗಳನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವೈದ್ಯರು. ಇನ್ನು ಕೆಲ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಹೆಲ್ತ್ ಬುಲೆಟಿನ್ ಕೂಡ ಹೊರಬೀಳಲಿದೆ.